तर शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या गुलाटी यांनी जगभरात मसाला व्यवसायाचं साम्राज्य पसरवलं, त्यामुळेच त्यांना मसाला किंग म्हणून ओळखलं जायचं. पाहूयात त्याबाबतचा एक रिपोर्ट. एमडीएचच्या जाहिरातींमध्ये झळकणाऱ्या या आजोबांना ओळखणार नाही असा व्यक्ती सापडणं खरं तर कठीण आहे. धर्मपाल गुलाटी हे सर्वांना परिचित असा चेहरा होते. शून्यातून विश्व निर्माण करत काहीतरी करू पाहणाऱ्यांसमोर आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणजे धर्मपाल गुलाटी. गुलाटी यांनी वयाच्या 98व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांचा जीवनप्रवास आणि त्यातील संघर्ष हा सर्वांसाठीच कायम प्रेरणादायी असा आहे. धर्मपाल गुलाटी यांचा जन्म 27 मार्च 1923 पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये झाला होता. फानीच्या काळामध्ये धर्मपाल कुटुंबासह भारतात आले. अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीत असताना त्यांनी सुरुवात टांगा चालवण्यापासून केली. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी ते टांगा चालवायचे. त्यातून पैसा जमवत त्यांनी स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्याचा निर्णय घेतला. फक्त 5वीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं होतं, पण अत्यंत जुन्या काळापासून चालत आलेल्या मसाल्याच्या व्यवसायात त्यांना रस वाटू लागला. त्यामुळे त्यांनी मसाल्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्याची सुरुवात त्यांनी केली दिल्लीच्या कोरलबाग भागातून. अगदी एका लहानशा दुकानातून सुरू केलेल्या त्यांच्या व्यवसायाला मेहनतीच्या जोरावर त्यांनी जगभरात पसरवलं. महाशिया दी हट्टी या दुकानापासून ते एमडीएच मसालेपर्यंतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. आज देशविदेशात एमडीएच मसाल्यांच्या 15 फॅक्टरी आहेत. मसाल्याची त्यांनी विविध उत्पादनं गाजलेली आहे. एमडीएच मसाल्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मसाल्यांची जाहिरातही धर्मपाल गुलाटी हे स्वतः करायचे. त्यामुळेच त्यांना सर्वात वयोवृद्ध मॉडेल म्हणूनही ओळखले जात होते. मसाल्याच्या अनेक जाहिरातींमध्ये ते झळकले. त्यांनी मसाला उद्योगाच्या माध्यमातून हजारो कोटींचे साम्राज्य उभं केलं. विशेष म्हणजे नवदीमध्येही धर्मपाल यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. ते अत्यंत तंदुरुस्त होते. गेल्या वर्षीच त्यांचा पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानही करण्यात आला होता. सामाजिक कार्यातही गुलाटी यांचा कायम हातभार असायचा. कोरोना काळातही त्यांनी मोठं सामाजिक कार्य केलं. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, पण त्यातून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं. टांगेवाला ते मसाला किंग असा त्यांचा प्रवास अनेकांना काहीतरी मोठं निर्माण करण्याची प्रेरणा देणारा असा आहे. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.